या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी फूड केअर डिव्हिजन. नमस्कार श्रोते हो, पीतांबरी फूड केअर डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी ऋषियाना मसाले या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पीतांबरीच्या ऋषियाना मसाल्यांपासून केलेल्या वेगवेगळ्या खमंग स्वादिष्ट अशा पाककृती सांगण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रणती बोरसे. प्रणतीताई नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो. प्रणतीताई, पनीर चहाच्या मध्ये आपण काही गरम मसाला वापरून काही कृती करू शकतो का? हो नक्की, आपण ना पनीर मसाला करणार आहोत. आपण लगेच साहित्याकडे वळूया. लगेच लगेच 250 ग्रॅम आपण पनीर घेणार आहोत. त्याचे छोटे क्यूब सारखे आपण तुकडे करून ठेवणार आहोत. त्याचबरोबर पीतांबरीचा रुचियाना लाल तिखट आपण 1 टीस्पून घेणार आहोत. 1 कांदा, 1 टोमॅटो, 1/2 वाटी काजू, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं असं घालून याची पेस्ट करणार. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा साखर लागणार आहे. पीतांबरीचं अरिशक्ती राईस ब्रॅन ऑइल 2 टेबलस्पून लागणार आहे. आणि पीतांबरीचा रुचियाना गरम मसाला 1/2 टीस्पून लागणार आहे. नक्कीच, पीतांबरीचा रुचियाना मसाला हा गरम मसाला, पावभाजी मसाला आणि सांबार मसाला अशा 3 प्रकारात आणि 15 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हणजे 2 प्रमाणात बाजारात विक्री करता उपलब्ध आहे. त्याबद्दलची अधिक माहिती नोंदवून घेण्याकरता किंवा त्याची मागणी नोंदवण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक मात्र नक्की लिहून घ्या, 1800-307-0144 1800-307-0144. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 02025-39-0734 02025-39-0734. पीतांबरीची सगळी उत्पादनं तुम्हाला आता घरबसल्या देखील मागवता येऊ शकतात. त्याकरता आमची वेबसाईट आहे www.pitambari.com. आणि पीतांबरीच्या रुचियाना मसाले आणि पीतांबरीचा रुचियाना गुळ यापासून केलेल्या वेगवेगळ्या पाककृती बघण्याकरता आमची वेबसाईट आहे www.ruchiyanarecipes.com. प्रणोदी, मला वाटतं आता आपण ह्या पनीरच्या कृतीकडे वळूया. नक्कीच, प्रथम काय करायचं आहे, 250 ग्रॅम हे पनीर घेतलेलं आहे. या पनीर मध्ये आपण पीतांबरीचा रुचियाना लाल तिखट आणि मीठ असं त्याला आपण मॅरिनेशन करणार. त्याचबरोबर आपण 1 टीस्पून पीतांबरीचं अरिशक्ती राईस ब्रॅन ऑइल त्याच्यात घालणार आहे आणि हे मॅरिनेशनसाठी आपण ठेवलेलं बाजूला ठेवून दिलेलं. त्याचबरोबर आपण काय करणार आहोत, कांदा, टोमॅटो, काजू, आले आणि लसूण याची आपण एक मस्त पेस्ट करणार आहोत. ही जी आपण पेस्ट तयार केलेली आहे, तर आपण एक फ्राय पॅन किंवा कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण पीतांबरीचं अरिशक्ती राईस ब्रॅन 1 टेबल स्पून आपण त्याच्यामध्ये ऑइल घेऊन पीतांबरीचं रुचियाना लाल तिखट आधी घालणार आहोत. लाल तिखट घातल्याबरोबर ही पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं. परतत असताना आपल्याला तेल असं सुटायला लागतं. ज्यावेळेस तेल सुटतं त्यावेळेस लक्षात घ्यायचं की आपली ही ग्रेव्ही व्यवस्थित परतून गेलेली आहे आणि कांद्याचा कच्चेपणा सुद्धा आपल्याला जाणवतो की हा निघून गेलेला आहे. लगेचच आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत. आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. तर पीतांबरीचा रुचियाना हा 1/2 चमचा गरम मसाला त्याच्यात घालायचा. व्यवस्थित परतून घेऊन लगेचच आपण पाणी घालणार आहोत, कारण मसाले घातल्यानंतर ते जळतात. त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. जोपर्यंत याला पाणी घालून व्यवस्थित एकत्र होत आहे तोपर्यंत आपण जे मॅरिनेशन केलेलं पनीर आहे, आता त्याच्यामध्ये मॅरिनेशनला आपण तेल घातल्यामुळे आपल्याला तेल घालायची गरज नाही आहे. ते नॉनस्टिक तव्यावर व्यवस्थित आपण लावून ठेवायचं. एक साईड झाली की ते उलटवायचं की छान असं ना ते टिक्के तयार होतात. आता ही ग्रेव्ही आपली इकडे छान तयार आहे. ग्रेव्हीचा गॅस बंद करायचा. हे टिक्के तयार आहेत हे त्याच्यात सोडायचे. एकत्र असं व्यवस्थित करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि अशा प्रकारे आपलं पनीर मसाला तयार आहे. आणि श्रोते हो, पीतांबरीच्या रुचियाना गरम मसाल्याबरोबरच पावभाजी मसाला आणि सांबार मसाला असे 2 मसाले उपलब्ध झालेले आहेत बाजारामध्ये. त्याची मागणी नोंदवण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक नक्की लिहून घ्या, 1800-307-0144 1800-307-0144. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 02025-39-0734 02025-39-0734. पीतांबरीची सगळी उत्पादनं आता घरबसल्या देखील मागवता येऊ शकतात. तर त्याकरता आमची वेबसाईट आहे www.pitambari.com. आणि पीतांबरी रुचियाना मसाले आणि पीतांबरीचं रुचियाना गुळ यापासून केलेल्या पाककृती बघण्याकरता आमची वेबसाईट आहे www.ruchiyanarecipes.com. प्रणोदी, तुम्ही आज या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, अशाच प्रकारे पीतांबरीच्या रुचियाना मसाल्यापासून केलेल्या पाककृती आपण ऐकतच राहणार आहोत. त्याकरता भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी फूड केअर डिव्हिजन.